कि रेखा जी जिनके बारे में कुछ बोलो तो अल्फाज कम पड़ते हैं। रेखा जी वो शख्सियत है जिनके सामने हर तारीफ छोटी पड़ती है, हर सम्मान उनके सामने खुद ही अदब से पेश आता है, खड़ा होता है, हर गौरव उनके नाम से जुड़ने में अपनी शान समझता है। कुछ शख्सियत ऐसी होती है जिनके बारे में जमाना बोलता नहीं, बस उन्हें झुक के सलाम करता है। इसलिए हम बोलते हैं, एक नदी है कई मोड़ लेकर बहती आई है, उसकी सारी लहरों में जाने कितनी गहराई है। अभिनय उसका दिल पसंद है, खूबसूरती कमाल है, जो भी सुंदरता है उसकी वो खुद उसकी मिसाल है। इतना ही कहता है वो बस जिसने उसको देखा है, इतना ही कहता है वो बस जिसने उसको देखा है। लाजवाब ये अदाकार है, बेमिसाल ये उमराव जान हमारी रेखा जी है। ज्येष्ठ संगीतकार आनंद जी को विनती करती हूँ कि स्वर्गीय स्मिता पाटिल स्मृति पुरस्कार हम रेखा जी को अभी प्रदान करें। ₹51,000 रोख स्मृति चिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे। ₹51,000 रोख आणि स्मृति चिन्ह शॉल। ₹51,000 रोख स्मृतिचिन्ह आणि मानाची शॉल। क्षण आहे, आपण जोरदार टाळ्यांनी पुन्हा एकदा रेखाजींना हा पुरस्कार मानाने आपण आज बहाल केला आहे। पहिला वहिला पुरस्कार 2017 स्वर्गीय स्मिता पाटील स्मृती पुरस्कार, ₹51,000 रोख मानाची शाल आणि स्मृतिचिन्ह। आहे तुझे हसू आरशात पाहते, स्मिता पाटील यांच्या आठवणीने थोडस आपल्याला गहिवरलं असं होतंय खरं। यानंतर आपण मान्यवरांना मी पुन्हा बसायला सांगते। ओके, यानंतर कौतुक पुरस्कार, मालिका नाटक चित्रपट या माध्यमातून अभिनेत्री म्हणून नाव लौकिक मिळवलेली, तर दुसऱ्या बाजूला लेखिका कवयित्री गायिका संगीतकार आणि आता नृत्यांगणा म्हणून नवी ओळख तयार करणारी गुणी अभिनेत्री अमृता सुभाष यांना आपण हा पुरस्कार देणार आहोत। 20 नाटकं अनेक मालिका तर 49 चित्रपट पूर्ण करून चित्रपटांच्या 50 लवकर पदार्पण करणारी गुणी अभिनेत्री अमृता सुभाष। पुर
पुरस्काराचं स्वरूप असं आहे, रुपये 11,000 रोख, मानाची शाल आणि स्मृतिचिन्ह. स्वर्गीय स्मिता पाटील स्मृती कौतुक पुरस्कार गुणी अभिनेत्री अमृता सुभाष यांना आपण प्रदान केला आहे. रुपये 11,000 मानाची साथ आणि सन्मानचिन्ह. योगा योग असा आहे बघा, स्मिता पाटीलच्या पिढीतले कान्स चित्रपट महोत्सवाला आपल्या चित्रपटांच्या माध्यमातून जाणारी स्मिता पाटील ही एकमेव अभिनेत्री होती. तर तरुण पिढीतली अमृता सुभाष ही कान्स चित्रपट महोत्सवाला चित्रपटाच्या माध्यमातून जाणारी एकमेव अभिनेत्री आहे. रमण राघव हा अनुराग कश्यप यांचा हा चित्रपट आहे आणि या चित्रपटातील तिच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं. कसे योगायोग आहेत बघा, रेखाजींचं रेखाजी या गुलजारजींच्या खूप लाडक्या अभिनेत्री आहेत. स्मिता पाटील ही गुलजार यांची लाडकी अभिनेत्री आहे. अमृता सुभाष ही देखील गुलजारजींची खूप आवडती अभिनेत्री आहे. प्रेमचंदजी यांच्या निर्मला या कादंबरीवरून तयार झालेला निर्मला हा गुलजार यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट होता आणि त्या चित्रपटामध्ये निर्मलाची भूमिका अमृता सुभाष यांनी साकारली होती, जिचं खूप कौतुक झालं. कुसुमाग्रजांच्या कविता उर्दूमध्ये जेव्हा गुलजारजी शब्दबद्ध करत होते तेव्हा अमृताने त्यांचा त्यांना भावानुवाद करून त्याचं महत्त्व सांगितलेलं आहे. त्यामुळे गुलजारजी अमृताचं खूप कौतुक करतात आणि तिचं विशेष आभार मानतात. गुलजारजी म्हणजे बघा तुम्ही. मी मान्यवरांना पुन्हा एकदा बसण्याची विनंती करते. अस्तू या चित्रपटामधल्या भूमिकेसाठी तिला सर्वोत्कृष्ट सह अभिनेत्री म्हणून राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे. आता संगीतकार म्हणून तिची नवीन एक इनिंग सुरू होती आहे. ती एका चित्रपटाला संगीतकार म्हणून संगीत देते तर दुसऱ्या बाजूला परिणीता या चित्रपटातून ती नृत्यांगना म्हणून सुद्धा आपल्याला पडद्यावर दिसणार आहे. एक उलट एक सुलट या पुस्तकासाठी तिला शासनाचा पुरस्कार मिळालेला आहे. आपण तिच्याबद्दल एवढंच म्हणूया की ती निरागस चेहरा किती बोलका चेहरा अभिनयाच्या अनेक रंगांचा ती आहे गजरा. ज्या फांदीवर बसेल त्याला देते झोका हसरा मांडत असते आपल्या अवतीभोवती सृजनांची आरास अशी ही अल्लड फुलराणी अमृता सुभाष. स्मिता पाटीलने चित्रपटाच्या माध्यमातून पाऊल ठेवून अभिनयाच्या क्षेत्रामध्ये आपला घट्ट पावलांचा ठसा निर्माण करणारा तिचा सुपुत्र प्रतीक यांना मी इथे आमंत्रित करते. नमस्कार. मैं हिंदी में बात करू ना, मला मराठी येतं पण थोडं थोडं माझं अटकतं तर मी हिंदी मध्ये बोलतो. मैं सबका पहला बहुत शुक्रिया अदा करना चाहूंगा कि आपने वक्त निकाला आप यहाँ पर आए. मुझे पहले तो बहुत अजीब लग रहा है इतनी बड़ी हस्तियों के साथ बैठ के, मुझे बहुत अजीब लग रहा है. बट आई फील वेरी फॉर्चुनेट, मुझे बहुत मैं कुछ नसीब समझता हूँ अपने आप को. मैं इनके साथ बैठा हूँ यहाँ पर और आई थिंक नोबडी इज अ बेटर चॉइस देन रेखा जी फॉर दिस अवार्ड टू स्टार्ट दिस अवार्ड विद. एवरीबॉडी ओवर हियर थैंक यू सो मच फॉर ऑल योर सपोर्ट. ललिता ताई आई हैव नो वर्ड्स रियली. मला शब्द नाही येत आहेत माझ्या मनात, पण मला एवढं प्रेम आहे ललिता ताईवर. त्यांना त्यांनी माझ्या परिवाराला खूप प्रेम दिलंय, माझ्या आजोबांना आजींना आणि माझ्या आईंना आणि मला आणि आणि मी त्यांचा मुलगा आहे आणि आयुष्यभर मुलगा राहणार मी त्यांचा. थँक्यू तुम्ही आलो, थँक्यू सो मच, थँक्यू. थँक्यू प्रतीक. ज्या नावाचा पुरस्कार आपल्याला मिळतो त्या पुरस्काराने आपण भरावून जातो, आपल्याला कौतुक वाटतं, पण त्याचबरोबरीने जबाबदारीचंही ओझं आपल्या खांद्यावर येऊन पडतं. अमृताला आज स्मिता पाटील कौतुक पुरस्काराने आपण सन्मानित केले. यानंतर अनेक उत्तमोत्तम भूमिका ती आपल्याला दाखवणार आहे. तर हे मनोगत व्यक्त करण्यासाठी मी अमृताला इथे आमंत्रित करते.
रंगमंचावरील उपस्थित मान्यवर आणि रसिक हो, आज मला वाटतं आमच्यापैकी प्रत्येकाला जे काही वाटतंय ते शब्दात येत आहे, ते शब्दात मांडणं खूप कठीण आहे. तरी सुद्धा प्रयत्न करते. या क्षेत्रात येण्याआधी अनेक नावांकडे असं बघितलं गेलं होतं, त्यातलं एक नाव स्मिताताई होतं आणि अर्थात रेखाजी पण होतं, की ह्या जे करत आहेत पडद्यावरती, ह्या जी गोष्ट उलगडत आहेत तसं काहीतरी करता यावं असं मनापासून वाटत होतं. दुर्दैवाने स्मिताताईला कधी प्रत्यक्षात भेटता आलं नाही, पण तिच्या भूमिकांमधनं तिला भेटत गेले आणि तिच्या डोळ्यातली प्रत्येक गोष्ट उलगडून उलगडून वाचायचा छंद लागला. असं वाटलं की ती नुसतीसुद्धा जेव्हा पडद्यावर असायची तेव्हा तिच्या मनात किती काय काय चाललेलं असेल, काय असेल, आणि मनातल्या मनात तिच्याशी बोलण्याचा पण छंद लागला होता. या क्षेत्रात आलेली असताना कुठली भूमिका करतानाही असं वाटायचं की ती ह्याच्यात काय करेल, ती कसं करेल. त्यामुळे कुठेतरी मनातल्या मनात तिच्याशी बोलत असल्यामुळे तिची ओळख असल्यासारखीच वाटायची. मला असं वाटतं माझ्याबरोबर अशा अनेक माझ्या पिढीच्या अभिनेत्री असतील ज्यांना असं वाटत असेल. तर त्या अर्थाने स्मिताताईला मी भेटले नाही असं मी म्हणणार नाही आणि ती आपल्यात नाही असंही मी म्हणणार नाही. मी तिला भेटते, भेटत राहीन, ती आपल्यात आहे असत राहील असंच वाटतं. त्यामुळे तिला उद्देशून जसं तिच्या डोळ्यांकडे सारखं बघावं असं वाटायचं, तसं रेखाजींच्या भूमिका बघताना वाटायचं. उमरावजांमधले त्यांचे डोळे हे फक्त वरवरच्या अभिनयाने येणारी गोष्ट नाही, त्याच्या आतमध्ये काय आहे त्यांचं मन उघडून बघावं असं वाटायचं, जसं स्मिताताईचं वाटायचं. सो असं त्या दोघींना बघत आलेली आहे, त्यांची गोष्ट जाणून घेण्याचा खूप प्रयत्न केलेला आहे. सो आज स्मिताताईच्या नावाचा पुरस्कार मिळत असताना त्याही माझ्याबरोबर इथे असणं हा एक अपूर्व योगायोग आहे असं वाटतं आहे आणि खूप भरून येत आहे. या निमित्ताने मला ललिताताईला खूप खूप सगळ्या पुरस्कार समितीचे आणि तिचे खास आभार मानायचे आहेत. ती स्मिताताईच्या इतक्या जवळ होती आणि तिच्यासह सर्व पुरस्कार समितीने आज मला इथे असण्याची संधी दिली, त्याबद्दल मला काय वाटतं हे शब्दात येत आहे. स्मिताताईला आणि रेखाजींना आणि अशा माझ्या सर्व आयडियल अभिनेत्रींना उद्देशून आज, पण स्पेशली अर्थातच स्मिताताईला उद्देशून आज म्हणावं असं वाटतं. तुम्ही शिकविले नभी विहराया, जगताचे सौंदर्य पाहाया, बाल्यापासून निर्भयतेचे बीज आमुच्या मनी रुजविले, सजल घनासम वत्सल होनी आपण आम्हा जीवन दिधले, आपण आम्हा जीवन दिधले, आपण आम्हा जीवन दिधले. आज तुमचा निरोप घेताना एवढंच म्हणे, आज मला प्रतीक इथे आहे खूप छान वाटतंय आणि प्रतीक मला अनिताताईची खूप आठवण येते आहे, स्मिताताईच्या मोठ्या बहिणीची मला आठवण येते आहे. तिने मला उद्देशून एक पत्र लिहिलं होतं, त्याची मला आज इथे आठवण येते. ललिताताई, मी तुला सांगितलं होतं, तिने मला स्मिताताई वापरत असलेली तिची एक ओढणी दिली होती जेव्हा अस्तूच्याच प्रीमियरला ती आली होती, आणि त्यात तिने एक पत्र लिहिलं होतं आणि ती स्मिताताईला स्मी म्हणते. सो तिने लिहिलं होतं की अमृता तू स्मीची गोष्ट पुढे घेऊन जाशील असा मला विश्वास वाटतो आहे, म्हणून ही ओढणी आज मी तुला देते आहे. आणि जोपर्यंत तू या क्षेत्रात कार्यरत राहशील तोवर ही ओढणी तुझ्याकडे ठेव, आणि जेव्हा तुला वाटेल की तुला या क्षेत्राचा निरोप घ्यायचा आहे तेव्हा अशी कोणीतरी अभिनेत्री शोध जी स्मीची गोष्ट पुढे घेऊन जाईल. आणि तिला ही ओढणी आवर्जून दे, ही परंपरा चालू ठेव, कारण त्यांनी स्मी आपल्यात कायम राहील. स्मी प्रॉमिस, तुझी गोष्ट पुढे ने. थँक्यू. अमृता होनी गोड असं एवढंच आपल्याला आता म्हणावंसं वाटलं, कारण तिचा गायिका म्हणून सुद्धा अनेक चित्रपटातून ती आता पार्श्वगायनाला सुद्धा सुरुवात करत आहे. अमृतासाठी खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा. आणि यानंतर खरं तर बोलायची काही गरजच नाही, फक्त आणि फक्त रेखाजी. रेखाजी
मैं आपको विनती करती हूँ. नमस्कार. अव्वल तो मैं बोलती नहीं हूँ, आप सब जानते हैं ये बात, लेकिन यहाँ पर सब लोगों ने गुलजार भाई साहब का जिक्र किया तो उनका एक शेर याद आ रहा है मुझे. पूरा शेर बोलने की ज़रूरत नहीं है, सिर्फ दो लाइन मैं बोलूँगी कि रूह देखी है कभी, रूह को महसूस किया है. भाई और बहनों, प्यारे दोस्तों, मैंने कभी रूह को देखा तो नहीं, लेकिन एक बहुत जहीन, बहुत पाक, बहुत मुलायम, बहुत ही नाजुक और बहुत ही खूबसूरत रूह को मैंने महसूस ज़रूर किया है, और वो है मेरी प्यारी सी छोटी बहन स्मिता पाटिल. आणि मला एवढंच हिंदी येते हां, आता मी इंग्लिशमध्ये बोलणार, प्लीज इफ यू डोंट माइंड. कॅन आय स्पीक इन इंग्लिश नाव? या, ओके. नो, दिस इज फॉर द बेनिफिट ऑफ प्रतीक, बिकॉज यू नो यू कॅन ओनली टॉक इन इंग्लिश, राईट? जस्ट किडिंग. नो, आय हॅव टू बी व्हेरी क्लिअर बिकॉज दिस, ऑफकोर्स थँक्यू ललिता ताई, थँक्यू आनंदजी भाई, थैंक यू अमृता, थैंक यू एवरीबडी, यहाँ उपस्थित सभी बड़ों को मेरा प्रणाम और शुक्रिया. और आपने मुझे चुना है, अच्छा किया कि आप सब लोगों को पहले मालूम पड़ गया कि इस पुरस्कार का पहला हक मेरा बनता है. हाँ जी, अगर आप किसी और को देते तो मैं पर्सनली ले लेती थी. नो, आई एम जस्ट किडिंग. लेकिन अच्छा, ओवर टू इंग्लिश. आई एम हियर ऑफकोर्स to receive this award, but if this award signifies the excellence of her craft, which is, you know, her acting abilities or her just dancing abilities or her ability to be fearless in front of the camera or in choosing her roles or in the way she could just, you know, just lift that eyes, beautiful eyes of hers, and make a statement without saying a single word. Well, all this is not why I have received this award, because she's way far more, you know, finesse and brilliant as an actor. ये मुझे 30 साल पहले मांग पड़ा जब मैंने ठान ली कि मैं उनकी सारी फिल्में देखूँगी, और मैंने देखी, और मैं यकीन के साथ कह सकती हूँ, you better believe me, कि she's far, 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 far more better actor than me or anybody else. And at that point, yes, I don't speak for effect. I don't speak for effect at all. And if you will stop, main thodi piche jaake, ha, see, I don't even know how to stand in front of the mic. You know, Smita would have known this. Yeah, she would have known. Ki, you know, Tai, can you just go a little behind and speak so that you don't have bursts of voice? Yeah. So this is the position, and I shall say that she was, is, and always will be my choti little pyari si behen. And of course, I'm missing Ma and, you know, Papa here. And thank you, Anita and Geeta. I'm here because of you, the family, my extended family. I've voluntarily become your family member from the day I set my eyes on this beautiful woman called Smita Patil. Girl for me always, but she is a woman of all sorts, in every which way. But Prateek, this is for you, and you better remember this. I know you have not spent time with her in the worldly sense, but you have spent a good 9 months with her. And that's a lot.
and those are very, very integral, very, very precious, very, very pious, very, very pure, and very, very important moments, because that is the time when God was actually residing with you in her stomach. You were the purest form of the Creator at that point. So all I want you to do is to remember that time and imbibe every moment, go back into your memory. You know, life is all about memory. So if you can do that, if you can close your eyes and remember the time, you know, like you were swimming, you know, you were buoyant, that feeling of beauty and peace, absolute peace with no worries and no stress and nothing, no other thought but just contentment, peace and pure love. If you can just think that, then there is nothing else that matters. All your performances will just glide through your life. All your moments with your loved ones, that special loved one who's right there waiting for you, I don't know where, she will also be okay if you remember those moments in your Peter of your mama's. Everything will be fine, just remember. And if when in doubt, just call me. Anything else, if you want in the worldly sense, I'm here. But there's no way I can match up to her. But I shall try to be someone who is a part of her, because I feel that she's a fellow Libran, you know, as you know, she's a fellow Libran. But that's not even the issue. The fact remains that she was always a part of me, and I felt that connection, you know, for lack of a better term, that bond, that awe, you know. And I had the great fortune of giving her the award myself. You know, that was fantastic. So this is actually a night devoted to Prateek, because he is a living example that she's right here with us. Prateek, thank you. Thank you. So on that note, I want to call him next to me. Prateek, please come here, beta. I'm going to do something. I want to first of all bless you. Bhaiyor Beno, please bless him too and pray for him. Yes, he has impressed me from the word go, even before he knew that he could actually act or even be in this industry as an actor. He didn't even know he was acting. He was not acting actually, he was living that moment. But he did a great job, and main uski fan ban gayi from that very moment. Yeah, don't think I didn't watch it, I did. So, but I still believe and I maintain that he deserves the world and more. Let me tell you, Prateek, patience is a virtue. I'm a living example of that. I've not worked for a good 25 years. Yes, and I'm still around. So. And the most beautiful. Well, thank you. But I would like to take the opportunity, agar aap logon ki ijazat ho, bhai aur behno, ki main kabhi bhi hope mera jata nahi hai. Main hamesha ummeed rakhti hoon. Aur main kabhi zindagi mein, kabhi bhi agar main director banu, agar main filmmaker banu, to main abhi se Prateek ko sign karna chahungi. So this Prateek is my way of locking you in my future somewhere. Yes, ma'am. Yes, I will feature in your future somewhere, and this is for you. हमारे ज़माने में एक रुपये से साइन करते थे, मैं तो उससे ज़्यादा दे रही हूँ आपको. जीते. This is not acting. Camera to hai, but acting nahi hai. This is from my heart. And please continue to bless him and continue to pray that Smita ji lives on through him and through all our performances, especially Amrita. She's a living example that she lives on screen and off screen with a beautiful performance on screen and a beautiful voice, which is a voice of Smita's soul living inside her. Thank you for that beautiful. Thank you. Thank you all. Namaskar. Shubhra.
नमस्कार. रेखाजी इथे आल्या, आपण जे काय करायचं होतं केलं, पण ऐकायला मिळालं आपल्याला ते स्वतः खूप छान गातात. अमेरिकेवर आमच्या शोमध्ये खूप गायलेले आहेत आणि तुम्ही हो केलं तर गाती हो म्हणा. रेखाजींना म्हणूनच आपण म्हणतो, राहू मे तेरे नगमे महफिल मे सदा तेरी करती है सभी तारीफ, सिर्फ रेखाजी आपकी. आनंदजी बहिणी, आपण बोलणार आहात आता? नाही, कुठे चाललं, दोन मिनटात. तुमचे खूप खूप धन्यवाद, तुम्ही रेखाजींना गायला भाग पाडला, थँक्यू. नमस्कार. मराठीत बोलावं, हिंदीत बोलावं, मनापासूनच बोलतो मराठीत नाही आणि हिंदीत पण नाही, मनापासून बोलतो. शुभेच्छा शिक्रम. आजचा हा कार्यक्रम म्हणजे अगदी निवड एक अलग कार्यक्रम झालेला आहे आणि याला सुरुवात केली जी अशा देवीला महान आर्टिस्ट आहे त्या, आणि नेहमी सुरुवातील नाही म्हणतात ती बायकांची सवय असते नेहमी नाही म्हणत, पण होतं ते सगळे. खरोखर स्मिताजी बरोबर थोडीशी पिक्चर काम केलं, पण नेहमी त्यांना बघत असतो टी व्हीवर. ते आईच्या सुरुवातीला अनाउन्समेंट वगैरे त्यांच्या पिक्चरमध्ये पण काम केलं, पण जास्त हे करता आलं नाही काय. नेहमी त्यांचं नावाप्रमाणे त्यांचं स्मित होत असायचं नेहमी. कुठल्याही एकदानी तुम्ही त्यांचं फोटोग्राफी करा, त्यात शी वॉज ऑलवेज गुड इन एनी साईड. मोठेपणा ह्यांचं आहे की एक कलावंत का असतो हे इथे दिसलं की रेखाजीने त्यांचं डबिंग केलं, नाही तर असे हल्लीच्या काळात असं ते तिने वाम नाही करेगे असं ते, पण तिने केलं आणि आज इथे आल्या आणि मनापासून आल्या. नेहमी हा कार्यक्रम चालू ठेवा तुम्ही, आणि जे काय करताय ते खूप करा. आणि काय म्हणावं मी, बाकी मी स्टेजवरचा माणूस आहे. रेखांजींबरोबर अमेरिकेला वगैरे आम्ही खूप हे केले प्रोग्राम्स, त्यामुळे जरा फ्रीडम पण मिळालेलं आहे की मस्ती करता येते आम्हाला. पसंत आलं ना, पण गायला येतं बरं वाटलं ना. जोरात काळ वाजवायचं दुसरं पण गाण्याला लागलं. थँक्यू व्हेरी मच. माझ्या बोलण्याबद्दल आभार, सगळ्यांचा आभार. मी त्या लायकीचं होतो की नाही माहीत नाही, पण बरं वाटलं मला फोटो घेताना. थँक्यू.
पुरस्कार सोहळ्याच्या निमित्तानं रेखाजी आज इथे आल्या, अमृता सुभाष प्रतीक आज इथे आले. सर्व मान्यवरांचे मी मनपूर्वक आभार मानते. आजच्या कार्यक्रमाचे प्रायोजक आय डी बी एफ फेडरल आणि जाई काजळ, जाई काजळचे राजेश गाडगे, आय डी बी एफ फेडरलचे राजेश आजगावकर यांचं विशेष करून मनपूर्वक मी आभार मानते. दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह त्यातले आमचे सगळे मॅनेजमेंट कर्मचारी, मूर्तिमंत अस्मिताचे सगळे कलाकार, वादक, विलेपार्ले, पोलीस स्थानकाचे सर्व अधिकारी कर्मचारी, माध्यम प्रतिनिधी, वर्तमानपत्राचे आणि सर्व चॅनल्सचे आणि आपण सर्व रसिक प्रेक्षक मनपूर्वक धन्यवाद. यानंतर फक्त 5 मिनिटाचं मध्यंतर आहे. कुठल्याही प्रेक्षकांनी, रसिक प्रेक्षकांनी कलाकारांना भेटायला कृपया स्टेजवर येऊ नये. यानंतर थोड्याच वेळात स्मिता पाटील यांच्या स्मृतिप्रित्यर्थ जीवनगाणीने सादर केलेला रसिक मान्य मूर्तिमंत अस्मिता हा कार्यक्रम सलग